भविष्यामध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। राज्यपालांच्या परवानगीशिवाय सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेते आहे। सरकार उद्या अध्यक्षपदाची निवडणूक घेणार आहे। विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर सरकार ठाम आहे। या संदर्भात कॅबिनेट बैठकीत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। दरम्यान सामने याबाबत सर्वप्रथम बातमी दाखवली होती। अधिक माहिती घेऊयात। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, आपण बघतोय महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा अध्यक्ष निवडीच्या बाबतीमध्ये असाच संघर्ष सुरू झालाय। नक्कीच आपण बघतोय, जेव्हापासून खरं तर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा पहाटेचा शपथविधी असो किंवा रातोरात राष्ट्रपती राजवट उठवणं असो किंवा जेव्हा शपथविधी सुरू होता तेव्हा राज्यपालांनी घेतलेला आक्षेप असो, तेव्हापासूनच राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा सामना जो आहे तो सुरू झाला। आणि गेल्या 2 वर्षात ह्याची अनेक प्रकरणं घडली आहेत की जेव्हा राज्य सरकारच्या विविध निर्णय प्रक्रियेत किंवा निर्णयांवर राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं किंवा जेव्हा ते दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका लावल्या किंवा त्यांनी मुख्यमंत्र्यांना विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली, असे अनेक प्रसंग होते की जेव्हा राज्यपालांनी सरकारची आडकाठी केली होती। आता जेव्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आहे त्याबाबत देखील राज्य सरकारने कॅबिनेटमधला हा प्रस्ताव आहे तो पाठवला होता, त्यानंतर स्वतः मंत्री जाऊन भेटून आले होते, तरी राज्यपालांकडनं जी मंजुरी येणं अपेक्षित होतं ती आली नव्हती। आणि म्हणून आपण बघतो आहे की कुठेतरी कॅबिनेटमध्ये जे वेगळे पर्याय काय उपलब्ध आहेत ह्यावर चर्चा होती। एक दाट शक्यता आहे की महाविकास आघाडी आग्रही आहे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी, आणि हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय झाला तर असं म्हणावं लागेल की राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार ह्या वादाचा आता हे वाद जो आहे तो आता टोकाला गेलाय असंच म्हणावं लागेल। कारण राज्यपालांनी जर मंजुरी दिली नाही तर त्या मंजुरीशीच ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती पार पाडली जाईल। अगदी रश्मी, या सगळ्याचे अपडेट जाणून घेणार आहोत तुमच्याकडून तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर थेट जाऊयात अधिवेशनामध्ये सध्या काय चर्चा सुरू आहे या सगळ्याबद्दल। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघतोय की या सगळ्या राज्यपालांनी आता हा प्रस्ताव घटनाबाह्य असल्याचं म्हटलेलं आहे, त्यामुळे एक वेगळाच पेज निर्माण झालाय। काय आता सध्याच्या घडामोडी सुरू आहेत अधिवेशनामध्ये? संदीप, आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघतोय राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद पुन्हा एकदा सुरू झाला, आणि ठाकरे सरकार जे आहे ते विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यावर ठाम आहे। पण राज्यपालांनी जो ठाकरे सरकारने राज्यपालांकडे प्रस्ताव ठेवला होता त्या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही। काल आपण बघितलं ठाकरे शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटलं होतं, मात्र तरी देखील जे नियम बनवले ते असंवैधानिक असल्याचं राज्यपालांनी म्हटलं। आणि त्यानंतर आपण बघतोय आता कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे। या कॅबिनेट बैठकीत कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडता येईल, कारण आपण राज्यपालांना प्रस्ताव देऊनही त्यांनी प्रस्ताव स्वीकारलेला नाही, असंवैधानिक असल्याचं म्हटलंय, त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत यावर खरं तर चर्चा होणार आहे। आणि आपण बघतोय कुठेतरी मागील वर्षभरापासून ठाकरे सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद रंगला होता, त्यात आता एक नव्या वादाला भर पडले, कारण आपण बघतोय अधिवेशनाच्या सगळ्या घडामोडी तुझ्याकडून जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपल्यासोबत मृणालिनी नाणिवडेकर आहेत। मॅडम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या जी निवडणूक होणार आहे ती आता कशी होणार? आवाजी पद्धतीनं होणार की गुप्त मतदान पद्धतीनं होणार? एक संभ्रम लोकांच्या मध्ये निर्माण झालाय। लक्षात घेतला पाहिजे की ती सुधारणा झालेली आहे, त्या सुधारणेमुळे गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाचं प्रावधान करून घेतलेलं आहे। पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की राज्यपाल जर ते घटनाबाह्य असं म्हणतायत तर ती निवडणूक घेणं कायद्याच्या दृष्टीने शक्य आहे का ते तपासून पाहावं लागेल। मी थोडासा वेळ ही नियम समजावून सांगायला, विधानसभेचा जो नियम आहे तो सभेचा नियम स्पष्टपणे सांगतो की अध्यक्षाच्या निवडणुकीची तारीख राज्यपाल घोषित करत असतात। ती जर तारीख घोषित करायला राज्यपाल तयारच नसतील तर त्याच्या मागचं राजकारण काय आहे, त्याचे परिणाम काय होतील, एकमेकांशी कसे सतत वाद घालत बसलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे। पण परवानगीच नसेल तर निवडणूक होऊ शकते का हा खूप मोठा प्रश्न आहे। मला वाटत नाही की भारताच्या काही एखाद्याही राज्यामध्ये अशी वेळ आलेली होती, त्यामुळे कायद्यामध्ये या संदर्भातली तरतूद काय आहे हे पाहावं लागेल। मला जी काय माहिती मिळते आहे त्यानुसार जी सुधारणा केली होती त्या सुधारणेतला शब्द असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ही निवडणूक होईल। सोर्सेस जे काय सांगतायत त्यानुसार राज्यभवनाला असं वाटतंय की मुख्यमंत्री सांगतील त्यानुसार निवडणूक होईल हा राज्यपालांच्या अधिकाराचा अतिक्रम आहे। राज्यपालांच्या अधिकारात सरकार शिरतंय
आणि महाविकास आघाडीला ते अधिकार आपल्याकडे घ्यायचे आहे. त्याला राज्यपालांनी मान्यता दिलेली नाही. केवळ काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या हातातून कुलगुरू नेमण्याचे अधिकार काढून घेतलेले होते. त्यामुळे हे आता मला काही प्राण्यांचं नाव घ्यायचं नाही, आपण काही आमदार नाही काहीही बोलायला, पण ही थोडीशी एक वेगळ्या प्रकारची लढाई. त्यामुळे मृणालिनी मॅडम, कुठेतरी राजकारण चाललं या सगळ्यामध्ये असं म्हणायला सुद्धा वाव आहे या सगळ्या राज्यातल्या घटना बघितल्या तर. धन्यवाद, तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.